शेवगाव येथे मागील महिन्यात पंचायत समिती कार्यालयातील बालविकास प्रकल्प विभागात झालेल्या संगणक चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. या घटनेतील 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला गेलाय. आरोपींना शेवगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अजय नानासाहेब बोडखे, रवी गोरख उपळकर, दीपक प्रताप काटकर राहणार शेवगाव यांना गुरुवारी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्यांच्याकडून 3 मॉनिटर, 2 CPU असा माल जप्त केलाय. या चोरीतील आणखी मुद्देमालाचा तपास पोलीस करतायत. शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील जुन्या सभागृहाचा लाकडी दरवाजा तोडून चोरट्यांनी बालविकास प्रकल्प विभागातील 2 संगणक, 5 मॉनिटर, इन्व्हर्टर, बॅटरी असा 47,500 रुपयांचा माल चोरला होता. कॉम्प्युटर चोरी गेलेले होते. त्या चोऱ्यांमध्ये 3 आरोपी शेवगावमधील आम्ही अटक केलेले आहेत आणि आरोपितांकडून घरकुडीमध्ये आणि चोरी गेलेले कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केलेले आहेत. आरोपींचा पिशेर आहे 29 तारखेपर्यंत. त्यांच्याकडून आणखी घरकुडा शहरामधल्या उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. न्यूज रिपोर्टर संदीप देहडराय, एसनॅन मीडिया, शेवगाव.